नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही श्रीराम मराठी व्लॉगर्स या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करा. सबस्क्राइबच्या बाजूला हे जे तुम्हाला बेल आयकन दिसतं तिथे क्लिक करून माझे पुढचे अपडेट मिळवा. जय हरी, राधे राधे. नमस्कार मित्रांनो, तुमच्या श्रीराम मराठी व्लॉगरच्या पार्ट 7 मध्ये गणेश चतुर्थी स्पेशल व्हिडिओ म्हणतोय व्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तुमचा हा लाडका सुनील तळेकर. सो आज आहे गणेश चतुर्थीचा पहिला दिवस आणि आज गणेश चतुर्थी या निमित्ताने आज मी तुम्हाला आमच्या घरातली गणेश पूजा दाखवणार आहे. गणरायाची कशा प्रकारे पूजा केली जाते हे मी दाखवणार. आणि अर्थात पुजारी मीच आहे, भटजी पण मीच आहे, ब्राह्मण पण मीच आहे, तर पूजा मीच करणार आहे आजच्या गणेश पहिल्या दिवसाची. तर चला हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या वाल्याची बेल आयकन त्याला क्लिक करा. ऑल नावाचं जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा. माझे नेक्स्ट व्हिडिओज म्हणजे माझे जे नेक्स्ट नोटिफिकेशन्स आहेत ते मिळवा. तर चला आपण या आता व्लॉगचा श्री गणेशा करूया. तर माझ्यासोबत बोला गणपती बाप्पा मोरया. हा आणि हा कमेंटमध्ये पण लिहा गणपती बाप्पा मोरया. तर चला आता हा व्लॉग आपण सुरुवात करूया. तर चला या माझ्यासोबत. सो आता मी पूजा करायला चाललेलो आहे गणरायाची. तर मी आज असा शर्ट पॅन्ट किंवा ह्याच्यावर नाही तर पारंपरिक पद्धतीने म्हणजे पारंपरिक वेशात आपण गणरायाची पूजा करणार आहोत. तर चला या माझ्यासोबत आपण गणरायाची पूजा करू. ओम भद्रं कर्णे भिश्रुणुयां देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः. ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ॐ नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षाद् आत्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यं वच्मि, अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः, त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः, त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निलो नभः, त्वं चत्वारि वाक्पदानि, त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं, त्वं शक्तित्रयात्मकः, त्वां योगिनो ध्यायन्. ओ नमस्कार मित्रांनो, अशा प्रकारे आपली गणरायाची पूजा झालेली आहे. पूजन झाल्यानंतर आता आम्ही चाललेलो आहोत माझ्या आत्याच्या घरी चाललेलो आहोत, सरदारवाडीमध्ये, जे वैभववाडीमध्ये पडतं. तिथून मी तुम्हाला त्यांच्या घरचा गणपती दाखवीन, माझी आत्या आणि माझे काका दाखवीन, आणि तिकडून आता गणायका येतील. ते गणायकांच्या रिक्षामधून आम्ही जाणार आहोत तिथे.
तर तिथून घरी आल्यावर परत घरी आल्यावर आम्ही आपल्या लाडक्या गणरायासाठी नैवेद्य आई बनवणार आहे. आई बनवताना नैवेद्य तुम्हाला तो दाखवणार आहे की आईने काय काय बनवलं हे तुम्हाला दाखवणार आहे. आणि माझे बाबा तुम्हाला नैवेद्याबद्दल माहिती सांगणार आहे कुठच्या पानावर कुठच्या प्रकारे कशा प्रकारे नैवेद्य ठेवला जातो कुठच्या कशा कशा प्रकारे म्हणजे कुठच्या फॉर्ममध्ये ठेवलं जातं हे ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे. तर आता आम्ही आता इथून निघणार आणि आम्ही तुम्हाला सांगायला विसरलो नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही आरती करणार त्या आरतीचा पण मी शूट दाखवणार. तर आता चला आता मी जातो आत्तेकडे. तर चला तुम्हाला मी आता आत्तेच्या घरचा गणपती दाखवतो. तर चला माझ्यासोबत या आणि या व्हिडिओ एंडपर्यंत बघा बरोबर. हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा. तर चला माझ्यासोबत या मित्रांनो. अशा प्रकारे आपली रिक्षा आलेली आहे तुम्ही मागे पाहू शकता. तर चला आता आपण आपल्या आत्तेकडे जाऊ. मित्रांनो आता अशा प्रकारे आम्ही आत्तेच्या घरी पोहोचलेलो आहोत. हे बघा तुम्ही मागे पाहू शकता. तर आत्तेच्या आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. तर चला आता आत्तेची भेट घेऊया काकांची भेट घेऊ आणि गणपतीचं दर्शन घेऊया. तर चला माझ्यासोबत या. सो मित्रांनो तुम्ही समोर पाहू शकता हा माझ्या आत्तेचा गणपती. मित्रांनो ही माझी आत्ते हिच्याकडे हा तुम्ही गणपतीच्या पाया पडायला तुम्हाला मग अशी गणपती दाखवला. आता मी तुम्हाला माझे काका दाखवतो. ही आत्ते हाय कर. चला आता मी तुम्हाला माझे काका दाखवतो. या हे माझे काका तिकडे बसले ते गणेश काका जे रिक्षा चालवत होते. कोणाला सांगतोय तू? कोणाला काय तू? गणेश काका बोल. गणेश काका बोलतो. गणेश काका म्हणतो रिस्पेक्टली काय. अशा प्रकारे काकांच्या गणपतीचं आत्याच्या गणपतीचं दर्शन झालेलं. आता आम्ही घरी निघालो आहोत. तेव्हा आमचे गणेश काका उर्फ गणेश काका. तर चला पोटूचा मोबाईलवर असं दाखवतो. हा हा. तर चला आता आपण आपल्या घरी निघूया. तर चला. सो मित्रांनो फायनली मी आता आपल्या घरी आलेलो आहे. कपडे बिपडे सगळे चेंज केले. सो आता नैवेद्य दाखवू आपल्या लाडक्या गणरायाला नैवेद्य दाखवून आपण आरती करून घेऊया. तर चला या. सो मित्रांनो जसं की तुम्ही समोर पाहतायत की बाबा नैवेद्यासाठी हे करतायत केळीची पानं डिवाइड करतायत कापून आणि इथे हे मोदक ठेवलेले. आई तिकडे मिरच्या बनवते. मिरच्या तळत आहेत. सॉरी मिरच्या तळत आहेत. हे बघा. तर सो अर्धे मिरचे झालेले. हे सगळं आता नैवेद्य दाखवायचं आहे. तर चला. गणपतीची वाणी ही देवाची वाणी आपल्या देवा घरच्या देवा. पाच वाड्या. एक तुळस. एक इसवटी. एक आपल्या वाडवडिलांचा बाहेर. हा. आणि एक अग्निदेवता. आणि ही गायीचा दिवाळी गोमाता. अशी आम्ही दर दिवशी पहिल्या दिवशी अशा वाड्या काढतो. सो आता बाबा आपल्या लाडक्या गणरायाला नैवेद्य दाखवत आहे. तो बघा. आणि हा देवांचा नैवेद्य. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. Oh,
मित्रांनो, आमचा आता गणराय लाडक्या गणरायाला नैवेद्य आणि आरत करून झालेली आहे. जो आपण आता देवाला जो नैवेद्य दाखवलाय तो आता नैवेद्य आपण ग्रहण करूया. तर चला, मी जरा नैवेद्य ग्रहण करतो, थोडी पोटाची पूजा करून घेतो. तर चला. ए फ्यू मोमेंट्स लेटर. तो मित्रांनो, मी गणपती बाप्पांचा जो नैवेद्य होता तो ग्रहण केल्यानंतर जरा झोपलेलो. झोपल्यानंतर मी उठलो. उठल्यानंतर मी तोंड धुतलं, फ्रेश झालो. आणि फ्रेश झाल्यानंतर मला कळालं की बाबांनी ठरवलंय की सर्व गणपतींचं आपल्याला दर्शन करण्याकरिता, सर्व वाडीतले जेवढे पण गणपती आहे त्या सर्व गणपतीचं दर्शन करण्याकरिता आपल्याला जायचं आहे. तर आता मी वाडीतले जेवढे पण गणपती आहेत ते सर्व गणपतींचं मी तुम्हाला दर्शन या व्हिडिओच्या माध्यमाने, व्लॉगच्या माध्यमाने करून देणार आहे. तर चला, हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा. तर चला माझ्यासोबत आपण गणरायाच्या जेवढे पण वाडीतले गणराय आहे, जेवढे पण वाडीतले गणपती आहेत, ते सर्व गणपतींचं आपण दर्शन घेण्याकरिता जाऊया. तर चला, या माझ्यासोबत. मित्रांनो, आता आम्ही गणपतीचं दर्शन गावंदरीतल्या घरापासून चालू करतोय. तसं आम्ही दर्शन घेत आमच्याकडे येणार, म्हणजे एक गणपतीचं दर्शन घेत आम्ही शेवटी बाबूंच्या गणपतीचं दर्शन घेऊन मग आमचं दर्शन जे आहे ते संपवणार आम्ही. तर चला, पहिलं घर हे शशी अप्पांचं आहे. तर आपण मला वाटलं काय पहिला वरून येतात की आता आम्ही उलटे जाणार वर सरळ. तर चला, आधी पहिले शशी अप्पांच्या गणपतीचं दर्शन घेऊया. या. सो मित्रांनो, हा शिशी अप्पा काकांचा गणपती. सो मित्रांनो, हा अप्पा काकांचा गणपती. गणपती बाप्पा काकांचं घर होतं. इथल्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे. आता हे तुम्ही समोर हे तुम्ही पाहू शकता, हे ताते आजोबांचं घर आहे. आता ताते आजोबांच्या घरच्या गणपतीचं आपण दर्शन घेऊया. तर चला माझ्यासोबत. हा ताते आजोबांचा गणपती आणि हे ताते आजोबा. गणपतीचा लाडू खाऊन घेऊया. मित्रांनो, आता आम्ही वरच्या बंगल्यात, म्हणजे अप्पा काकांच्या घरी आलेले आहे. ते दुसरे अप्पा काका, हे दुसरे अप्पा काका. हे तुम्ही मागे घर पाहू शकता. हे बा, ह्या घरच्या गणपतीच्या आपण पाया पडायला आलेलो आहोत. तर चला, आपण आपल्या ह्या गणपतीच्या आपण पाया पडून घेऊया. तर चला, या. मित्रांनो, हा अप्पा काकांचा गणपती. गणपती बाप्पा मोरया. तर हे अप्पा काका, यांच्या घरचा गणपतीच्या दर्शनाला आलो. आता आपण जाणार आहे, यांच्या मागचं घर आहे सुद्धा काकांचं, त्यांच्या घरी आपण जाणार आहोत. तर चला. सो मित्रांनो, आता आपण चाललोय सुधाकांच्या घरी. सुधा काका यंदा मुंबईत आले, मुंबई आपल्या मुंबईवरून गावी आलेले नाही आहेत. त्यांचे जे रिलेटिव्ह आहे त्यांची मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने भेट करून देतो आणि गणपती बाप्पांचं दर्शन करून देतो. तर चला, हे बघा, हे मागे आहे ते त्यांचं घर आहे. तर चला, आपण त्यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया, त्यांच्या रिलेटिव्हची भेट घेऊया. तर चला, या माझ्यासोबत. जसं तुम्ही समोर पाहतायत, हा सुधाकांचा गणपती आहे. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, आपण यांच्या घरी आलेलो आहोत. इकडे तुम्ही समोर पाहू शकता या काकी आणि इथे हे दाजी काका आणि ही बारकी. नाव काय हिचं? अनया. हिचं नाव आहे, हिचं नाव आहे अनया. आणि ही ही माझी लाडकी आजी. पंजी 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 पंजी. ही माझी काकी आणि ह्या हा दादा. नाव काय दादा? मनीष. मनीष दादा. आणि ह्याचं नाव काय? अभंग. अभंग अभंग. हा अभंग. अभंग हा अभंग. सो मित्रांनो, मी आलो आता बाबू काकांच्या घरी. हे बाबू काकांचं घर. या घरातल्या गणपतीच्या मी पाय पडायला आलो आहे. तर चला, आपण गणपतीचे पाय पडून घेऊया. हो मित्रांनो, जसं की तुम्ही समोर पाहताय,
हा बाबू काकांचा गणपती, गणपती बाप्पा मोरे। सो मित्रांनो, हा आहे राज, राज तळेकर, आणि हा मागून येतोय तो जयश, यांच्याच घरी गणपतीच्या पाया पडायला आलोय मी। आता तुम्ही दर्शन घेतलंच आहे, तर चला आता आपण पुढे जाऊया। सो मित्रांनो, आता मी आलोय माझ्या मोठ्या घरात बाबूंच्या घरी। तर इकडे माझी आजी बसली आहे, ही इकडे आजोबा, बाबा, मामा, नीरज आणि ही तनू, हे सतत मोबाईल वरच असते। आता मी तुम्हाला बाबूंच्या गणपतीचं दर्शन करवतो, तर या तुम्ही जसं की समोर पाहताय हा बाबू काकांचा गणपती आहे, गणपती बाप्पा मोरया। आता मी बबन काकांच्या घरी आलेलो आहे, तनूने आरती घेतली आहे, काकी बबन काका, बाबा, मामा आणि हा माझ्या, तर आता आणि हा एक नीरज। तर आता मी तुम्हाला यांचा गणपती दाखवतो, समोर पाहताय हा बबन काकांचा गणपती, गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो, मी आलो आयरेजाच्या घरी, ही आयरेजाची आई, ही ते मालिका बघते काकी, आता देवाश्री गणेश मालिका बघते, ऍड लागले टीव्हीवर। आता चला मी त्यांचा तुम्हाला गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो, फायनली मी माझ्याच घरी आलो आरतीला, म्हणजे दर्शन आला। आता मी तुम्हाला माझा गणपती दाखवतो, इकडे सगळे आहेत, हे बघा इथे माझे, सॉरी इथे माझ्या बसलाय, मामा इकडे, माझी आई। तर चला आता मी तुम्हाला माझा गणपती दाखव, गणपती बाप्पा बघा। आई माझी भवन घालता ती बघा। अरे देवा तू नीरज, आई माझी भवन घालत। अरे देवा तो ना, तनु बघूया किती वेळ
सो मित्रांनो, आमच्या घरात चिल्लर पार्टी आलेली, माझी बहीण, माझा भाऊ, माझा छोटा भाऊ आणि सगळी मंडळी, या सर्वांनी गणरायाची खूप उत्तम प्रकारे आरती झालेली आहे. आणि आता फक्त जेवण जेवून झालं की आणि हा मी तुम्हाला सांगायला विसरलो, तुम्ही मी जी बोळवण घातली, फुगडी घातली, काय घातली ती मला काय माहिती नव्हतं काय त्याला बोळवण म्हणतात असं म्हणतात, आई म्हणवती बोळवण म्हणता याला, पण ती मी कशी घातली हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कशी आवडली मी घातलेली, माझं फर्स्ट टाइम होतं. आई कंबर लय दुखायला लागली, आई आय ग ते जाऊ दे. जेवण झालं की लगेच आम्ही आता भजन करणार आहे, भजन झाल्यानंतर माझा व्हिडिओ मी इथे एंड करणार आहे. तर चला आता जरा मी जेवून घेतो आणि नंतर आपण भजन सेवेला सुरुवात करू. तर चला मित्रांनो, अशा प्रकारे गणेश चतुर्थी स्पेशल ब्लॉग पार्ट 7 इथे संपन्न होतो, इथे एंड होतोय. आणि आम्ही जे आता भजन केलं तो एक आमचा छोटासा प्रयत्न होता की आम्हाला कोणाच्या घरी जाता येत नाही म्हणून आम्ही स्वतःच्या घरीच भजन केलं, तुम्हाला तुमच्यापर्यंत एक छोटासा प्रयत्न केला तो दाखवलाय, जो सादरीकरण केलाय. जर तुम्हाला तो आवडला तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला, तर हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपा करून माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकन आहे त्याला क्लिक करा आणि माझे पुढचे नोटिफिकेशन मिळवा. आता तोपर्यंत भेटू आपण पार्ट 8 मध्ये. गौरी विशेष आमच्या कोकणामध्ये गौरी कशा प्रकारे साजरी केली जाते हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्यानंतर मग गणपती आपल्या लालक्या गणपतीचं विसर्जन ते देखील दाखवणार आहे, ते सगळं तुम्हाला दाखवीन. फक्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बस एवढंच तुमच्याकडे मागणी करतो. आणि माझं टार्गेट आहे 1K सबस्क्रायबर माझी, माझं टार्गेट ठेवले ते अचीव करण्याकरिता मला सहाय्य करा. माझ्या हे चॅनल श्रीराम मराठी ब्लॉगर चॅनल ग्रोथ होण्याकरिता मला सहाय्य करा, मला मदत करा. कारण की तुमच्या एक सबस्क्रायबरने म्हणजे मला एक म्हणजे म्हणतात एक हे भेटते, स्फूर्ती भेटते, मला मेहनत करण्याची प्रेरणा भेटते तुमच्या सबस्क्राईब किंवा लाईक, सबस्क्राईब आणि लाईक्सने. मी अजून काय काय नवीन तुमच्यासाठी आणत जाईन, नवीन व्हिडिओ आणत जाईन, त्याकरिता माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून माझ्या पुढची नोटिफिकेशन मिळवा. आता तोपर्यंत भेटू आपण पार्ट 8 मध्ये, तोपर्यंत गुड बाय, गणपती बाप्पा मोरया.